नमस्कार, मी वर्षा. मी रश्मी. एमकेएन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता एक नजर टाकूयात लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या काही ठळक घडामोडींवर. गांधीनगर मधून सध्या अमित शहा आघाडीवर आहेत, तर भोपाळ मधून साध्वी प्रज्ञा सिंग या आघाडीवर आहेत. रायबरेली मधून सोनिया गांधी आघाडीवर आहेत, तर पिलभीत मध्ये वरुण गांधी हे आघाडीवर आहेत. औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलील हे आघाडीवर आहेत. सांगलीतून विशाल पाटील यांची पिछाडी आहे, तर भिवंडीतून कपिल पाटील हे आघाडीवर आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर पडलेत, मात्र अनंतनाग मध्ये मेहबूबा मुफ्ती या देखील पिछाडीवरच आहेत. कोल्हापूर मधून संजय मंडलिक हे आघाडीवर आहेत, तर चंद्रपूर मध्ये हंसराज अहिर हे आघाडीवर आहेत, तर मधेपूर मध्ये शरद यादव हे पिछाडीवर आहेत. सुलतानपूर मधून मनेका गांधी आघाडीवर आहेत, तर अमेठी मधून राहुल गांधी हे पिछाडीवर आहेत. सोलापूर मध्ये सुशील कुमार शिंदे पिछाडीवर आहेत, तर वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत, आणि वायनाड मधून देखील राहुल गांधी हे आघाडीवर आहेत. साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत, तर मधेपूर मधून शरद यादव हे पिछाडीवर पडलेत. रायबरेलीतून सोनिया गांधी आघाडीवर आहेत, तर सोलापूर मधून सुशील कुमार शिंदे हे पिछाडीवर पडले आहेत. अखिलेश यादव आजमगड मधून आघाडीवर आहेत. दिल्लीमध्ये सातही जागांवर भाजपाची आघाडी आहे. पुण्यातून गिरीश बापट हे आघाडीवर आहेत, तर नंदुरबार मधून केसी पाडवी हे पिछाडीवर आहेत. धुळ्यातून सुभाष भामरेंची आघाडी आहे, तर रावेर मधून रक्षा खडसे या आघाडीवर आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा हे पिछाडीवर आहेत, तर अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची आघाडी आहे. अनंतनाग मध्ये मेहबूबा मुफ्ती या पिछाडीवर आहेत, तर चंद्रपूर मधून हंसराज अहिर हे आघाडीवर आहेत. हैदराबाद मध्ये असउद्दीन ओवेसी मात्र पिछाडीवर पडले आहेत. दिंडोरीतून भारती पवार या आघाडीवर आहेत, तर जालन्यामधून रावसाहेब दानवे यांची आघाडी आहे. मुंबईतील सर्व जागांवर युती आघाडीवर आहे. नागपूर मध्ये नितीन गडकरी आघाडीवर आहेत, तर जळगाव मध्ये गुलाबराव देवकर हे पिछाडीवर पडले आहेत. भिवंडी मध्ये कपिल पाटील मात्र आघाडीवर आहेत. औरंगाबाद मध्ये इम्तियाज जलील हे आघाडीवर आहेत, तर कोल्हापुरातून संजय मंडली हे आघाडीवर आहेत. पिलभीत मध्ये वरुण गांधी हे आघाडीवर आहेत, तर लखनौ मध्ये राजनाथ सिंह हे आघाडीवर आहेत. शिरूर मधून अमोल कोल्हे आघाडीवर आहेत, तर कल्याण मधून श्रीकांत शिंदे हे देखील आघाडीवर आहेत. उस्मानाबाद मधून ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत. तर वर्षा, आता आपण बघू शकतो की भाजपला 343 जागा आहे, काँग्रेसला 87 आणि आतापर्यंत इतर 112 आहेत. तर ही सगळी परिस्थिती बघून तुला काय वाटतं की जनतेचा कौल कोणाकडे असेल? रश्मी बघ, कालच्या एक्झिट पोल्स पाहता आणि आता सध्याची स्थिती पाहता मला असं वाटतं की जनतेने भाजपालाच कौल दिलेला आहे. तर जनतेने अजून निकाल आपल्या हातात आलेला नाहीये, पण हा कौल जनतेचा नक्कीच भाजपाला गेलेला आहे. आता संध्याकाळपर्यंत निकाल आपल्याला कळतील, आणि सध्यस्थिती वरून असं वाटतंय की भाजपच जिंकेल, पण आता निकालांतीच ते आपल्याला कळेल. सो आपण निकालाची वाट पाहूयात. मग कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे हे आपल्याला कळेलच. कोण जिंकेन, कोणाची सत्ता येईल हे कळेलच. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एमकेएन. आम्ही तुम्हाला अपडेट्स देतच राहू. तोपर्यंत पाहत राहा एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.